नॉर्मल डिलिव्हरी हो अथवा सिझेरियन, पण डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक महिलेचे पोट मोठे दिसते, कारण त्यावर प्रेग्नन्सी फॅट तसंच असतं. आणि हे फुगलेले पोट स्त्रियांच्या सडपातळ व सुंदर बांध्यात बाधा आणतं. यामुळे हे सुटलेले पोट पाहून स्त्रियांची सतत चिडचिड होते. तुमचाही असंच होत असेल तर जाणून घेऊया हे पोट कमी होण्याचं साधारण कालावधी व उपाय काय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशन बटनला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका, नाही तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल. डिलिव्हरी नंतर स्त्रियांच्या सगळ्या समस्या संपतात असे नाही, उलट अधिक वाढतात. आणि त्यापैकी एक समस्या म्हणजे सुटलेले पोट. होय, म्हणूनच डिलिव्हरी नंतर स्त्री समोरचे सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे सुटलेले पोट कमी करणे. पण प्रत्येक स्त्रीला ते शक्य होतेच असे नाही. आई होण्याआधी असलेली फिगर स्त्रीच्या सुंदरतेमध्ये भर टाकत असते, पण डिलिव्हरी नंतर वाढलेले शरीर आणि बेढोलपणा स्त्रीला नैराश्यात टाकू शकतो. म्हणून या स्थितीमध्ये स्त्रिया शक्य त्या मार्गाने व सर्व उपाय वापरून आपले वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात, जेणेकरून पोट सुद्धा कमी होईल. मात्र हे पोट नेमके कधी कमी होते, त्याला काही कालमर्यादा आहे का, ते आपण आजच्या विशेष व्हिडिओतून जाणून घेऊया. एका रात्रीत हा बदल होणार नाही. डिलिव्हरी नंतर कित्येक आठवडे पोट हे फुगलेले दिसते. जसे 5-6 महिन्याच्या गरोदरपणात होते अगदी तसे जर पोटाची अवस्था तशी असेल तर काळजीचे कारण नाही, कारण ही अगदी सामान्य समस्या आहे. तर हे सुटलेले पोट कधी व कसे कमी होईल याला अनेक घटक कारणीभूत असतात आणि ते प्रत्येक स्त्रीच्या शारीरिक स्थितीवरती अवलंबून असतात. तुम्ही गरोदरपणात किती वजन वाढवले, आता डिलिव्हरी नंतर तुमची जीवनशैली काय आहे, तुम्ही बाळाला दूध पाजत आहात की नाही, या आणि अशा अनेक गोष्टींवरती पोट कमी होण्याची शक्यता बेतलेली असते. स्त्रीला जेव्हा गरोदर राहते तेव्हा तिची त्वचा सुद्धा फुगते, त्यामुळे जसजसं ही त्वचा आपल्या पूर्वस्थितीत येईल तसे पोट सुद्धा काही प्रमाणात कमी होते, पण त्याला किंवा 8 आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो. त्यासाठी संयम बाळगा. डिलिव्हरी नंतर स्त्रीचे वजन थेट 6 ते 7 किलोने कमी होते, कारण तिच्या पोटातील बाळाचा भार कमी झालेला असतो आणि शरीरातून सर्व द्रव पदार्थ बाहेर पडलेले असतात. गरोदरपणानंतरच्या पहिल्या आठवड्यात शरीरात अनेक बदल घडत असतात आणि यामागे हार्मोन्स कारणीभूत असतात, त्यामुळे या काळात अजिबात वजन कमी करण्याबाबत वा पोट कमी करण्याबाबत विचार करू नये व त्यावर कोणतेही उपाय सुद्धा सुरू करू नयेत. यामुळे शरीरावर विचित्र परिणाम होऊ शकतो, ज्याचा फटका आई व बाळ दोघांना बसू शकतो. तर कोणत्या टिप्स कामी येतील? बॉलिवूडमधील अभिनेत्री जसे की करीना कपूर, मीरा राजपूत, ऐश्वर्या राय यांसारख्या अभिनेत्रींनी सुद्धा वाढलेल्या वजनाचा आणि सुटलेल्या पोटाचा सामना केला होता, पण त्यांनी अवघ्या काही महिन्यातच आपले वजन कमी करून आई होण्याआधी त्यांचे शरीर जेवढे स्लिम होते तेवढे शरीर पुन्हा कमावले. या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी करून पुन्हा सुंदर दिसू शकता. चला जाणून घेऊया काय काय आहेत या स्पेशल टिप्स. तर पहिला आहे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. मीरा राजपूतच्या डिलिव्हरी नंतर वजन कमी करण्यासाठी तिने आपल्या आहारात डेअरी प्रोडक्ट्स अर्थात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला होता, ज्यातून तिला खूप प्रोटीन आणि कॅल्शियम मिळाले. याशिवाय तिने जिरे आणि तीळ यांचा सुद्धा शक्य तितका जास्त वापर केला. यांच्या सेवनाने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना संक्रमण होत नाही व त्यांच्या आरोग्याचे रक्षण होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा जर आपला आहार मीरा राजपूत प्रमाणे ठेवला तर नक्कीच डिलिव्हरी नंतर तुम्ही लवकरात लवकर सहजपणे वजन कमी करू शकता. दुसरं आहे फॅट कमी करण्यावरती भर. वजन कमी करण्यासाठी ऐश्वर्या राय केवळ जिमलाच जायचे नाही तर जिमच्या बाहेर ते सुद्धा हलके व्यायाम करायचे, जसे की खूप अंतर चालणे, धावणे, यामुळे तिला खूप फायदा झाला. याशिवाय ती नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायची. तिने या काळात अजिबात कशाचंही दडपण घेतलं नाही.
अनेक स्त्रिया वजन वाढल्याने नेहमी तणावात असतात, पण त्याऐवजी स्वतःला जर सकारात्मकपणे ठेवलं तर त्याचा अधिक फायदा होतो. ऐश्वर्या रायच्या मते आई झाल्यानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं आणि तिने प्रत्येक बदल स्वीकारायला हवा, त्यानंतरच वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू करावेत. त्या दोघांचं उदाहरण देण्याचं कारण एकच आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा मोटिवेशन येईल. कसं असतं, सेलिब्रिटी लोकांचं जर आपण एक्झाम्पल दिलं तर गोष्ट लगेच डोक्यात जाते आणि तसं कित्येक महिला फॉलो सुद्धा करतात. तर तुम्हाला कळालं असेल की प्रेग्नन्सी नंतर पोट कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रमैत्रिणी, पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढे. एवढंच, जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.